ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. वाघिवली ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशामुळे ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढली असून शेकाप आणखीनच खिळखिळी झाली आहे. रायगडसह पनवेल तालुक्यात 16 ऑक्टोबरला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमुळे ग्रामीण भागात भाजपची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. त्यातूनच वाघिवली ग्रामपंचायतीचे शेकाप सरपंच सुनील पाटील, माजी सदस्य निलेश पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शेकापला मोठा धक्का बसलाय. पक्षप्रवेशावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, गणेश पाटील, माजी सरपंच सुभाष पाटील, शैलेश पाटील, कुंदन भोईर, अनंता मोहिते, रंजना मुंडकर, माजी उपसरपंच श्याम मुंडकर, रुपेश पाटील, सागर पाटील, जीवन पाटील, प्रल्हाद पाटील, कमल पाटील, शुभांगी पाटील, धाया पाटील, वैशाली मुंडकर, सारिका पाटील, संदीप मुंडकर, श्याम फडकर, सुरदास पाटील, प्राची पाटील, नगीन पाटील, सत्यवान पाटील, मंगेश भोईर, शंकर पाटील, रामा मुंडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.